प्रभो नारायणाय हो भावदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आज सोमवार 8 एप्रिल 2024 चे दिनविशेष शुभाशुभ मुहूर्त आपण जाणून घ्यायचे आहेत. आज आहे फाल्गुन कृष्ण अमावास्या आहे. आज दर्श सोमवती अमावास्या आहे. आज अमावास्या रात्री 11:51 पर्यंत असणार आहे. आज उत्तर भाद्रपदा नक्षत्र आहे आणि आज दुपारी 2:56 नंतर दिवस हा मध्यम आहे. आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी आहे. सर्व समाज बांधवांच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली. आजचे शुभाशुभ मुहूर्त जाणून घेऊया. अमृतवेळ सकाळी 6:26 ते 7:59, सिद्धिवेळ दुपारी 7:59 ते 9:36, लाभदायी वेळ दुपारी 3:47 ते 5:20 आणि अमृत वेळ सायंकाळी 5:20 ते 6:54. दरम्यान राहूकाळ आहे दुपारी 7:30 ते 9. राहूकाळामध्ये महत्त्वाची कामे करू नका. चला पाहूया आजचे राशीभाष्य. पहिली मेष राश. आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम आहे. व्यावसायिक व्यवहारिक यशप्राप्ती आज तुम्हाला संभवते. नोकरी व्यवसायात भविष्य काळात येणाऱ्या सर्व बाबी विचारात घेऊन योग्य नियोजन योग्य निर्णय व त्यानुसार कृतीपत्रिका आज तयार करा. दुसरी वृषभ. व्यवसायात काही नवीन संधी चालून येतील. काही महत्त्वपूर्ण निर्णय घेताना जोडीदाराचे मत विचारात घ्या. आजचा आपला दिवस चांगला अनुभव देणारा असणार आहे. जोडीदाराचे उत्तम सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल. तिसरे मिथुन रास. आज नोकरी व्यवसायात प्रगती करण्यासाठी अधिक खर्च करावा लागू शकतो. व्याप वाढल्याने आज कामाचा अतिरिक्त ताण तणाव जाणवू शकतो. काही मानसिक चिंता सतावतील. नोकरदार म्हणजे व्यवसायकार किंवा नोकरदार मंडळींनी नियोजन करूनच योग्य काळजी घेऊनच काम करा. चौथी कर्करास. आजच्या दिवशी मनोवांछित इच्छांची पूर्तता होईल. आपल्या ध्येयावर लक्ष ठेवून त्यानुसार मार्गक्रमण कराल. काही महत्त्वाची कामे देखील आजच्या दिवशी हातावेगळी कराल. पाचवी सिंहरास. आज घरातील कामामध्ये आपला उत्साह अभूतपूर्व असणार आहे. बऱ्याच दिवसापासून अपूर्ण राहिलेली कामे आज वेगाने पूर्ण कराल. मनातील काही अपेक्षा पूर्ण होतील. सहावी कन्यारास. आजच्या दिवशी काही महत्त्वाचे निर्णय घ्याल. व्यवसाय वृद्धीसाठी एखादे धाडस कराल. विशिष्ट पदाची प्राप्ती कराल. प्रियजनांच्या गाठीभेटी संभवतात. सातवी तुळरास. आज आपल्या कामाचा व्याप सांभाळत आपल्या कुटुंबियांनाही वेळ द्यावा लागेल. कुटुंबियांच्या भावना इच्छा समजून घ्याव्या लागतील. परिवाराचा विश्वास संपादन करावा लागेल. मुलांकडून आनंदाची बातमी म्हणजे अनुभूती देणारी बातमी तुम्हाला नक्की मिळू शकते. आठवी वृश्चिक रास. अचानक काही धनलाभ होण्याची शक्यता आहे. आज कोणतेही कार्य करताना थोडी सावधगिरी बाळगा. अति उत्साहात आणि घाईघाईत कोणतेही निर्णय घेऊ नका. नववी धनुरास. आज नशिबाची भाग्याची सौख्याची साथ आणि प्राप्ती तुम्हाला होणार आहे. इतरांना देखील आनंद सुख समाधान देऊन आपला आनंद विघटित करा. काही धार्मिक शैक्षणिक कार्यात सहभागी व्हाल. दहावी मकर रास. बऱ्याच दिवसापासून घेत असलेल्या परिश्रमाचे उत्तम फलित आज प्राप्त होईल. येणाऱ्या काळात अधिकारी सहकारी मदत करतील. कामाची प्रशंसा देखील करतील. आजच्या दिवसाचा सदुपयोग करून घ्या. अकरावी कुंभ रास. आज आपण आपल्या कर्तव्याला जास्त महत्त्व द्याल. कर्तव्यपूर्ती करताना काही महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घ्याल. आज आपले संपूर्ण कसब पडायला लावाल. यशप्राप्ती संभवते. बारावी मीनरास. आज अचानक काही धनप्राप्ती संभवते. जुनी येणी वसूल होतील. मात्र त्याबरोबरच अनेक खर्चही करावे लागतील. आज आपली काहीशी बिघडस्क अवस्था असेल.
म्हणूनच ध्यान प्राणायाम करण्यास सुरुवात करा. युअर प्रॉब्लेम आवर सोल्युशन्स. धन्यवाद. शुभम भवतु.